शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद नकोय तर मुख्यमंत्री करा या मागणीसाठी बीड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला पायी दिंडी काढत साकडे घातले. शेकडो महिला या पायी दिंडीत सहभागी झाल्या. आदित्य साहेब तू मागे बडो अशा घोषणांनी परिसर धनानून गेला होता. हे दांडी यात्रा 2 दिवसात तुळजापूर येथे पोहोचणार असून तिथून ज्योत घेऊन पुन्हा बीडला ही यात्रा परतणार आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आशीर्वाद द्या असं साकडं आई तुळजाभवानीला घालण्यात आलंय. आम्ही दरवर्षी रनर शिवसेना प्रणित रणरागिनी दुर्गा उत्सव समिती या ठिकाणी दरवर्षी आम्ही देवी बसवतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केला जातो. परंतु आज तोंडावर आपल्या विधानसभा लागल्या आहेत आणि भावी मुख्यमंत्री आदित्यसाहेब व्हावेत आणि आई तुळजा भवानीच्या चरणी आम्ही संबंध शिवसेना महिला आघाडी साकडं घालायला पायी ज्योत तुळजापूर ते बीड आम्ही पायी ज्योत यात्रा काढतोय. आम्ही आज निघतोय 2 ते 2.5 घंट्यामध्ये आम्ही तुळजापूरला जाऊ आणि पूर्ण रात्रभर आम्ही तिथून ज्योत हातात घेतल्याच्या नंतर पायी आम्ही बीड पर्यंत चालत येणार आहे. आम्ही 100-150 महिला आहेत आमच्या की आम्ही सोबत जातोय. जातानी आम्ही एक आमच्याकडे गाडी आहे, एक स्कॉर्पिओ आहे, एक छोटी गाडी आणि एक मोठी गाडी आहे, जेणेकरून 150 महिला त्या गाडीमध्ये मावतात आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आई तुळजाभवानीची ओटी भरणार आहोत आणि आई तुळजाभवानी चरणी आम्ही संबंध महिला शिवसेना आघाडीच्या साकडं घालणार आहोत. ते चरणी प्रार्थना करणार आहोत की आमच्या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्यसाहेब ठाकरे हे व्हावेत आणि या महाराष्ट्रावर हा भगवा फडकू देऊ अशी आम्ही या ठिकाणी आई तुळजाभवानी चरणी आम्ही साकडं घालतोय.